सोलापूर जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर विमानतळावरून प्रवासी उड्डाण सुरू होणार आहे असं बोललं जात आहे. सोलापूर विमानतळावरून उड्डाणाची तयारी सुरू करण्यात आली आहे. नुकतंच सोलापूरच्या होटगी रोड विमानतळाची धावपट्टी, धावपट्टीच्या बाजूच्या तांत्रिक गोष्टींची चाचणी घेण्यासाठी एक विमान विमानतळावर उतरवण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल DGCA आणि एअरपोर्ट अथॉरिटीला सादर केला जाणार आहे. यानंतर प्रवासी विमानसेवा सुरू केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर शहरातील होटगी रोड विमानतळाची धावपट्टी, धावपट्टीच्या बाजूच्या तांत्रिक गोष्टींची चाचणी घेण्यासाठी एक विमान शनिवारी विमानतळावर उतरले होते. या चाचणीत काही किरकोळ त्रुटी निघाल्या होत्या. या त्रुटी तात्काळ दूर करण्यात येतील. त्यानंतर या चाचणीचा अहवाल DGCA आणि एअरपोर्ट अथॉरिटीला सादर केला जाईल. यानंतर सोलापूर विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू केली जाईल. सध्या विमानतळावरील बहुतांश कामे झाली आहेत, मात्र अजूनही थोडी कामं बाकी आहेत. धावपट्टीच्या बाजूला लाईट्स असतात, या लाईट्स आणि इतर तांत्रिक कामे व्यवस्थित झाली आहेत की नाही याचाही अंदाज घेतला जाईल. विमानतळ व्यवस्थापकांकडून या कामांचा आढावा घेऊन सविस्तर माहिती लवकरच सांगू. महत्वाची गोष्ट म्हणजे एक विमान 8 महिन्यानंतर विमानतळावर उतरले. वैमानिकाने धावपट्टी चांगली आहे की नाही हे जाणून घेतले असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या ऑक्टोबर महिन्यात सोलापूर विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू होऊ शकते. त्या दृष्टीने सर्व कामे सुरू आहेत. त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या होतील आणि ते दुरुस्तीही सुचवतील. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात या सेवा पुन्हा सुरू होतील असा विश्वास आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान सोलापुरातील प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी जून 2023 चिमणी पाडण्यात आली. जानेवारी महिन्यात विमानतळ बंद झाले आणि कामांना सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्यांदाच या विमानतळावर विमान उतरले आहे. त्यामुळे येत्या ऑक्टोबर महिन्यात विमानसेवा सुरू होऊ शकतात असे बोललं जात आहे.